मित्र कोरंबी हे देवस्थान भंडारा जिल्ह्यातील एक प्रेक्षणीय स्थळ आणि देवी मातेचं मंदिर खूप प्रसिद्ध मंदिर आहे. भंडारापासून अगदी 5 किलोमीटर अंतरावर कोरंबी गावाजवळ हे मंदिर वसलेलं आहे आणि खूप सुंदर असं हे मंदिर एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून विकसित होत आहे. तसेच भाविकांचं इथे नेहमी वर्दळ असते. नेहमी तिथे इथे भाविक लोक देवी मातेच्या दर्शनासाठी येत असतात. खूप आता तुम्ही बघत आहात खूप छान मंदिर आहे. एक मंदिराच्या बाहेरची बाजू आहे. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर हे देवी मातेचं मंदिर आहे गर्भगृहामध्ये आणि हे भव्य असं देवस्थान आहे. 300 पायऱ्या जवळपास 300 पायऱ्या चढल्यानंतर हे मातेचं मंदिर वर टेकडीवर वसलेलं आहे. आजूबाजूला खूप प्रेक्षणीय असं निसर्गाचं वरदान इथे लाभलेलं आहे. खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरणात हिवाळ्यात आणि पावसाळ्यात तुम्हाला इथे बघायला मिळेल. खूप सुंदर असं अगदी नदीच्या तीरावर वसलेलं हे मंदिर आहे. तुम्ही बघत असाल आता याच्यामध्ये बाजूलाच नदी वाहत आहे. मंदिराच्या बाहेरची बाजू आहे. नेहमी भाविकगण इथे दर्शनासाठी नेहमी येत असतात. ही मंदिराच्या बाहेरील बाजू खाली उतरण्यासाठी आणि वर चढण्यासाठी त्यांना कनेक्ट करावं लागेल. दोन्ही बाजूला निसर्गरम्य असं वातावरण आहे. किती लेंथची व्हिडिओ अपलोड होते, किती लेंथची होते ना युट्यूब वातावरण आहे. 5-6 केलो मी अपलोड माझे आहेत व्हिडिओ. 5-6 करतो मी आता सबस्क्राईब. निसर्गाच जणू लेनच या भागाला लाभलेलं आहे. आपले फोटो काय माहिती कुटुंबियांसोबत बघता येईल असं हे प्रेक्षणीय स्थळ आणि तिरंगडा म्हणून आणि देवी मातेचे दर्शन या दोन्ही उद्देशाने तुम्ही इथे जाऊ शकता. जिथून आपण चालू केला तिथून आपली कहाणी. हे मंदिराच्या खालची बाजू बाहेरची बाजू हा नदीकडे जाणारा रस्ता आहे. इथे काही दुकानं पण लागलेली आहेत. तिथे बसून तुम्ही फराळाचा आनंद घेऊ शकता. गांधी जयंती आपल्या सगळ्यांना निसर्गरम्य वातावरणामध्ये आतापर्यंत एवढा तर खूप प्रेक्षणीय असं हे स्थळ आहे. इथूनच तुम्हाला जवळच एक बांध बघायला मिळेल. बोटिंगची सुद्धा इथे व्यवस्था असते पण पावसाळ्यात ती बंद असते. जास्त पाणी जगात असते. ही बाहेर फराळाची दुकानं लागलेली आहेत. इथे बसून भाविकगण आणि इथे येणारे लोक फराळाचा आनंद घेत असतात. तर एकंदरीत इथे भेट देऊन ह्या भागाची खूप